काल इंडिया अलायन्साची गोयन पहिलीच मिटींग झाली आणि त्यांच्यानी आपले जे मत असा ते ठाम केला. ते म्हणतात की गोयकारांच्या मन की बात असा की जे बी जे पी असा गोयन त्यांना बाहेर काढचे आणि जे दोन्ही लोकसभा सीट असा ते इंडिया अलायन्साक जिंकून हाडचे. आणि हे जे सदानंद शेठ तानावडे त्यांचे म्हणणे असं असा की त्यांच्यानी आपले पोवचे आणि बी जे पीचे त्यांच्यानी कमेंट करचे नी. पहिली गोष्ट म्हणजे इंडिया अलायन्स जी असा ती संबंध देशभर तिची किती परिस्थिती झाली ती आमकां तुम्ही जाणा. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीक त्यांच्यानी काय सांगपाची गरज ना. आणि भारतीय जनता पार्टीचे दोन्ही सीट जे असतात उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा हे दोन्ही सीट भारतीय जनता पार्टीचे निवडून येतले. त्यांच्यानी पहिले आपल्याच पोहोचे दुसऱ्याच्या रुलून त्यांच्यानी काय करचे नाही. कारण त्यांना हा काल त्यांची ती प्रेस काय कितीतरी ते पळयतालो त्याने थं कितीतरी सांगितलं की बी जे पीक 33% त्याला लक्षात येणार. भारतीय जनता पार्टी लोकसभेक सदोदीत जेव्हा निवडून आले आपलं सिन्स 1999 पासून 50% वर मतं घेतात आणि त्यामुळे ते सगळे जरी एक जाऊन जरी लढले असत तर भारतीय जनता पार्टी काय फरक पडेना. भारतीय जनता पार्टी स्ट्रेट फॉरवर्ड फाईट करून सुद्धा दोन्ही सीट मोठ्या मताधिक्यान जिंकतली. आणि एक त्यांच्यानी वडलो कमेंट केलो तो म्हणतात की आरजी म्हणतात गोयन बीजेपीची बी टीम. आता पळय हा कोणाचे टीका करणार त्यांचे कोणाचे बी आणि सी तातून वचना. आमची कोण बी ना आणि सी टीम ना. भारतीय जनता पार्टी नॅशनल पार्टी देशाभितर आज राज करता. सगळ्यां जगातली नंबर वन पार्टी, जगातली पॉलिटिकल नंबर वन पार्टी, ऑर्गनायझेशनली नंबर वन पार्टी. आणि देशाभितर ज्या पार्टीचे मॅक्झिमम सरकारां असतात, मॅक्झिमम आमदार असतात, मॅक्झिमम खासदार असतात, मॅक्झिमम लोकल बॉडीजचे निवडून आलेले प्रतिनिधी असा. आणि भारतीय जनता पार्टी ही वन ऑफ द बिगेस्ट पार्टी ऑल ओवर द वर्ल्ड इन इंडिया अँड इन गोवा ऑल्सो. आणि ते म्हणतात साऊथ गोवा सीट खूप तुम्ही हारता हे सगळ्यांना खबर आहात. दिगंबर कामत आणि तवडकरा खबर आशिल्ले म्हणून त्यांच्यानी काय तिकीट नाकारले. सो आमच्या त्यांच्यानी विचार करपे त्यांनी आपले पहिली पळोवचे ऑर्गनायझेशन आमच्या सगळे व्यवस्थित असा आणि त्यामुळे त्यांच्यानी आपले पळोवचे आणि आपणच पहिली कोण ते जाहीर करचे. आम्ही दुसऱ्या बरोबर कॉम्पिटिशन करणार. आम्ही जिंकूक जाय म्हणून काम करतात आणि आम्ही दीस रात काम करतात. भारतीय जनता पार्टी लोकांच्या आधाराचे कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे दोन्ही सीट निवडून येतले इतला ठाम विश्वास म्हाका असा. साऊथ गोवा सीट समज जातलो येणाऱ्या दिसांनी. कारण अजून तर आम्ही देशभरा भितर 195 नावं डिक्लेअर झाल्यात. येणाऱ्या दिसांनी बाकीची नावं जातली. त्यातून भारतीय जनता पार्टीचे सीट जो असा दक्षिण गोव्याचं सीट जाहीर जातलो. आणि त्यामुळे काँग्रेसीन आमची चिंता करची नाही. आपले डिपॉझिट उरतले काय किती ही चिंता करची. सबस्क्राईब प्रुडंट सोशल मीडिया चॅनल अँड प्रेस बेल आयकन फॉर लेटेस्ट नोटिफिकेशन्स.